बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर झालेल्या या आंदोलनाला शेकडो शेतकरी आपल्या बैलांसह उपस्थित होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांची यावेळी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. बैलगाडा शर्यत सुरू व्हावी अशी सरकारची भूमिका आहे आणि त्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतील असं सदाभाऊंनी यावेळी स्पष्ट केलंय. अगोदर बैलगाडीवरची बंदी उठवली जाईल त्याच्यासाठी सभागृहामध्ये आम्ही विधेयकांनो अशा पद्धतीचा शब्द दिलेला होता आणि तो शब्द सरकारनं पाळला आणि सभागृहामध्ये विधेयक आणलं. ते विधेयक मंजुरी बहुमतानं झालं, परंतु काही प्राणीपुत्र हे हायकोर्टमध्ये गेले आणि त्या विधेयकाला स्थगिती आणली. परंतु निश्चितपणानं सरकार हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं सकारात्मक भूमिका घेऊन काम करत आहे. आम्ही ह्याच्यासाठी कुठेही जायला लागलं, वर सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागलं तरी निश्चितपणानं सरकार जाईल आणि बैलगाडी चालक मालक यांना न्याय देईल. कारण शेवटी शेतकरी जेवढं मुख्या प्राण्यावर प्रेम करतो एवढं प्रेम कुणीही करत नाही. प्राणीमित्रांनी कधी काही पाळल्या नाहीत, त्यांनी कधी शेणामुतामध्ये हात घातला नाही आणि ते खऱ्या अर्थानं जर या बैलगाड्यांच्यावरती जे अनुपात आहेत त्याच्या दृष्टीने ते काम करत आहे हे योग्य नाही.